शलोम बंधू आणि भगिनींनो, तोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्यापुढे ठेवत आहोत. या डिस्कमधला अभ्यास अशदोदमधील यशिवात दात उत्पन्नाचे प्रमुख राब शिमशोन बामणोलकर यांच्या हस्ते तयार केली आहे. यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे. सदर अभ्यास मार एलिएझर बेन एस्थेर शिमोन यांच्या प्रकृतीसाठी योजित केला आहे. परमेश्वरच्या कृपाने आपण आज शिकू जरासा शबूत सणाला कशी तयारी केली पाहिजे. आपल्याला माहिती शास्त्रात लिहिलेलं आहे, जेव्हा बेनी इस्रायल सिनाई डोंगराजवळ आले त्याच्या अगोदर शास्त्रात असा लिहिलेलं आहे, वायसेऊ मिरफिदीम वायावो मिदबार सिनाई. रिफिदीम एक जागा, त्या जागाचं नाव आहे रिफिदीम. आणि सिनाईचा वालवट तिथे लोक आले, मिदबार म्हणजे वालवट. राशी लिवते, राशी म्हणजे आपला रबी श्लोमो इत्साकी, तो इथं लिवते या वाक्याचा अर्थ कशाला शास्त्रात का लिवते, परमेश्वर का लिवते आपल्याला शास्त्रात, कि ते कुठून त्यांचा प्रवास लोकांनी कुठून सुरुवात केला. त्याच्या अगोदर शास्त्रात लिहिलेलं आहे कि ते लोकांनी कुठं आराम करत होते, कुठल्या जागेवर ते लोक पोचले. अगोदर शास्त्रात लिहिलंय की रेफिदीम ती जागा तिथं ते लोक पोचले, ते आपण वाचलं अगोदर. मग नंतर कशाला परत गरज आहे सांगायला की ते रेफिदीमचे परत लोकांनी प्रवास सुरुवात केला रेफिदीमशी आणि ते सिनाई डोंगराच्या जवळ आले. आपल्याला माहिती आहे अगोदर की ते रेफिदीम जागाला पोचले, म्हणजे ह्याचा अर्थ जर ते सिनाई डोंगराला आले ह्याचा अर्थ की ते रेफिदीम जिथे लोकांनी तो प्रवास सुरुवात केला आणि सिनाई डोंगराच्या जवळ तिथं पोचले. मग कशाला लिहिला पाहिजे परत की ते लोकांनी प्रवास सुरुवात केला रेफिदीमशी. असं उत्तर देते राशी की जसा ते सिनाई डोंगराला आले आणि सिनाई डोंगराला जेव्हा ते लोक आले ते लोकांनी तयारी केली होती, पश्चाताप केला, वाईट गुण सोडायचा त्यांचा ठरलेला होता आणि चांगल्या मार्गाला लागायचा ठरलेला होता मनात, तसा ते लोकांनी तयारी केली निघताना पण आणि त्याप्रमाणे ते पोचले. म्हणजे याचा अर्थ नाही नुसता सिनाई डोंगराला पोचले पश्चाताप करून, जेव्हा त्या लोकांनी तो ती जागा सोडली रेफिदीम तिथून निघताना पण त्या लोकांनी तयारी केली पश्चाताप करायला आणि ते लोक त्या परिस्थितीने पण पोचले सिनाई डोंगराजवळ. आपल्याला कुठून माहिती आहे की ते सिनाई डोंगराला पोचले पश्चाताप करून? आपण वाचतो शास्त्रात वैहान शाम इस्रायल नेगेद आहार. वैहान म्हणजे बोलतात की माणसांनी आराम केला, हॉस्टेल घेतला, तंबू लावला, प्रवास करताना माणूस जिथं पोचतं त्याला बोलतात हिब्रू भाषात वैहान खनाया. जसं आपण घराखाली गाडी ठेवतो त्याला बोलतात खनाया, तसा ते लोक पण सिनाई डोंगराला पोचले आणि तिथं लोकांनी आराम केला. तिथं इस्रायल म्हणजे लय माणसं होती, किती मिलियन आपल्याला बरोबर माहीत नाही किती होते, पण कोण बोलतात 5 मिलियन, कोण बोलतात 10, कोण बोलतात 3, पण 3 मिलियन आणि 10 मिलियनच्या मधी कमीत कमी ते होते. मग काल उलाय हिब्रूमधी जरा आपण बोलतो ले माणसानी जागा पोचले, आपण बोलतो वया खानू. आणि आपण बघतो शास्त्रात मत्तोत मसाई परशात मसाईमध्ये काय लिहिलंय वाईस ऊ म्हणजे ते लोकांनी प्रवास केला, वया खानू ते लोकांनी आराम केला जागा पोचली ते लोक. वया खानू म्हणजे ले माणसा. जेव्हा आपण बोलतो वापरतो शब्द वाई हान म्हणजे एक माणूस, इथं लिहिलंय वाई हान म्हणजे एका माणसाने आराम केला, एका एक माणूस जागेवर पोचला. वाई हान म्हणजे एक. तिथं आपल्याला का लिहिलंय असा आपल्याला बोलतात शास्त्र बोलते परमेश्वर बोलते जेव्हा ते लोक पोचले, ते लोक पोचले ह्याच्या अगोदर भांडणीत होते, जमात होते ते लोक, एकेकाच्या मनात काय चाललं दुसऱ्याला माहीत नाही.
एक दो माणूस दुसऱ्याला समजूत नाही घेत, काय लागून घेतला मनामध्ये धरवता। भानगडीमध्ये ते लोक प्रवास करत होते, भानगडीने आराम करत होते, पण जेव्हा सिनाई डोंगराला पोचले तिथं दिलाय वही खान, म्हणजे तसा काय एक माणूस त्यांची ते लोक सगळी असे त्यांच्यामध्ये एवढी एकी होती, तसा काय त्या लोकांना एक एक शरीर आहे आणि एक हृदय आहे। त्यांचा सगळ्यांचा विचार एक होता की आपण संगत जेव्हा आपली एकी होईल तेव्हा आपल्याला शास्त्र बरोबर आपल्याला मिळेल। म्हणून जेव्हा त्या लोकांनी रिफ्युजी जागा सोडली, ते लोक नाही नुसतं सिनाई डोंगरावजवळ पोचले तेव्हा त्या लोकांनी पश्चाताप केला आणि त्यांची एकी झाली। जेव्हा त्या लोकांनी रिफ्युजी जागा सोडली तेव्हापासून त्या लोकांनी सुरुवात केली, त्यांची एकी होती सुरुवातीपासून। खरा बघायला गेला की जेव्हा ते लोक रिफ्युजीला पोचले, रिफ्युजी जेव्हा तिथं आले होते रिफ्युजीला, तिथं आपण वाचतो की रिफ्युजीला पोचले वैच मा श्याम हा आमला माईम, त्या लोकांना ताण लागली पाण्याची, वाईल वयाले नाम, भांडगड करायला लागले मोशा बिनूच्या विरुद्ध, परमेश्वराच्या विरुद्ध। म्हणून त्या लोकांना तिथं शिक्षा पण मिळाली, अमालेक हा आपला मोठा दुश्मन, तो कुठं आला लढाई करायला रिफ्युजीला, जिथं एकी नाही जिथं परमेश्वरा संगत भांडगड करतात, परमेश्वर तुम्हाला तुमच्या हातावर नेते, तुम्हाला उचलून नेते, तुम्हाला सांभाळते लहान मुलग्यासारखा आणि तुम्हाला वाचवते, पोचते, खा देते, प्या देते, आणि तुम्ही बोलता परमेश्वर कुठं हाय, आम्हाला परमेश्वराने असा का केला। ताबडतोब दुश्मन आला आणि तेव्हा संकटं सुरुवात होतात। आणि म्हणून आपण वाचतो की जिथं त्या लोकांनी भानगड केली तिथं अमालेक आला आणि त्यांनी इस्रायल आपल्या इस्रायल लोकांसंगत त्यांनी लढाई केली रिफ्युजीला। पण त्या लढाईच्या नंतर त्या लोकांना समजला की आपण का हारलो, कारण त्या लढाई आपण काहीतरी स्पेशल वाचतो अभ्यास करतो शास्त्रात की मोशे रब्बेनु त्या लढाईच्या लढाई होती खाली तिथं कुठं शेतामध्ये आणि तिकडे डोंगर होता, त्या डोंगरावर चढला मोशे रब्बेनु आणि मिरियामचा मुलगा हूर आणि एका बाजूला होता आहरोन, हे दोघं तिघं सर चढले। आणि शास्त्रात लिहिलं आहे की जेव्हा मोशे रब्बेनु त्याचा हात वरती करल तेव्हा इस्रायल लोक जिंकत होते, आणि जेव्हा मोशे रब्बेनुचे हात खाली पडले तेव्हा इस्रायल लोक हरत होते खासवे खालीला। ह्याच्यामध्ये काय आहे अभ्यास विचारतात, हे काय शास्त्रात काय लिहिलं आहे, मोशे रब्बेनुचा हात वरती हात खाली, हात वरती गेले मग लढाई जिंकल, हात खाली पडले मग ते हरतील। आणि शास्त्रात आपण वाचतो की जेव्हा मोशे रब्बेनुचा हात जड झाले वजन त्याचा हात खाली पडले तेव्हा आरोन आणि खूरने ते दोघं त्याच्या बाजूला उभा होते, त्या लोकांना त्या हाताखाली काहीतरी ठेवला डगड ठेवला की मोशे रब्बेनु त्याचा हात वरती ठेवू शकल, कारण वरती हात आहेत तेव्हा लढाई जिंकतात। रामीजान हे टप्पे बघून हे वाक्य वाचून शास्त्रात त्या लोकांनी विचारला मोठा प्रश्न, वेखी यादाव शेल मोशे ओ सोत मिलहामा ओ शोभ्रोत मिलहामा, मोशे रब्बेनुच्या हातात ते हाय, लढाई जिंकतील का हरतील, लढाई खाली होतं, सैन्य कशी लढाई करतील, जीव देऊन लढाई करतील काय घाबरतील, त्याप्रमाणे लढाई जिंकल माणूस किंवा हरल, मोशे रब्बेनुचे हात वरती खाली त्याच्याने लढाई जिंकू किंवा हारू असा कसा होऊ शकल। रामीजन हा असा उत्तर देतात की जेव्हा मोशे रब्बेनुचे हात वरती आहे त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा मोशे रब्बेनु बोलते जमातीला वरती बघा, तुमचा विश्वास भरोसा परमेश्वरावर ठेवा, तेव्हा लढाई जिंकत होते, हा याचा अर्थ आहे की मोशे रब्बेनुचे हात वरती, मोशे रब्बेनुचे हात खाली याचा अर्थ मोशे रब्बेनु बघते की तुम्ही कुठं बघता, तुम्ही खाली बघता, परमेश्वराकडे विचार विश्वास ठेवा, तुम्ही आठवण करा की जे काय होते जगामध्ये वरून परमेश्वराचा हुकूम निघालाय तेव्हा खाली काहीतरी होतं, तुम्ही खाली बघता तर डोका खाली का पडलाय, तर जिंक लढाई हरत होते म्हणून त्याचे हात वरती गेले, त्या लढाई ते जिंकले आणि तिथं पछता की हा लढाई हा संकट आपल्यावर कशाला का आला, कारण आपण आपला विश्वास पुरा नाही ठेवला परमेश्वरावर, आपल्या आपसामध्ये एकी नाही आहे, तेव्हा त्या लोकांनी पश्चाताप केला आणि तिथून ते लोक निघाले सिनाई डोंगराकडे यायला। एक मोठे राब होते नबी नफ्ताली थ्री बेर्लिन देशाचे गावाचे, आणि ते विचारतात प्रश्न, शास्त्र आपल्याला का सांगते, आपल्याला काय अभ्यास आहे, कुठला उदाहरण आहे आपल्याला सांगायला की ते लोक जेव्हा रिफ्युजी तो गाव ती जागा त्या लोकांनी सोडली त्या लोकांनी पश्चाताप केला,
सिनाई डोंगरावर पोचले पश्चाताप केला. ते आम्हाला समजला कारण सिनाई डोंगर आपण शास्त्र घ्यायला येतो परमेश्वराकडून. शास्त्र म्हणजे माणसामध्ये एकी नाही, माणसाचा मन वाईट आहे, मन काळा आहे, वाईट गुण आहे. तो कसा शास्त्र तो परमेश्वर त्याला शास्त्र कसा देऊ शकेल? शास्त्र त्याच्या अंगामध्ये शरीरामध्ये आत्मामध्ये घुसणार नाही, परिणाम नाही होणार शास्त्राचा. तर ते आपल्याला समजते की सिनाई डोंगराला याच्या अगोदर पश्चाताप केला पाहिजे. पण शास्त्र का सांगते आपल्याला की जेव्हा त्यामाने प्रवास सुरुवात केला रिफिदीम ती तेव्हापासून ते सुरुवातीला पण त्यामाने पश्चाताप केला, ह्याच्यामध्ये कुठला अभ्यास आहे, कुठला उदाहरण आहे? ते राम असे उत्तर देतात त्यांच्या पुस्तकात. आपल्याला असं शिकवते शिकवते शास्त्र की कुठल्या पण पवित्र विषय, कुठल्या पण चीज, कुठली पण आपल्याला काहीतरी पवित्र काहीतरी करायचं असेल, आपण जेवढी तयारी जास्ती चांगली करू त्याप्रमाणे आपला सक्सेसफुल म्हणजे शेवटी आपल्याला हसला का. आपण आपल्याला काही नमाज करायची असेल, आपल्याला नमाजीत गोडी लागायची आपल्याला पाहिजे की नमाजीत गोडी लागल परमेश्वराची, की आपण जर त्या नमाजीला तयारी करू तेव्हा ती गोडी लागल. आपल्याला थोडा शास्त्राचा अभ्यास करायचा असेल आणि अभ्यासाच्या अगोदर आपण तयारी करू अभ्यास करायसाठी, तर आपल्याला त्या अभ्यासामध्ये आपल्याला काय अभ्यास करतो समजल, मनामध्ये घुसल, परिणाम होईल. पण जर तयारी नाही करणार मग आपल्याला मग तो आपल्याला काय अभ्यास समजल किंवा नमाज गोडी लागल ते कमी होईल. तसाच तलमूदमध्ये असं लिहिलं आहे, गिदली मासे हिया, रबी हियाने काय केला, काहीतरी एकदम मोठा काहीतरी केला. त्यांनी काय केला, त्यांनी अशी असा काहीतरी केला की शास्त्र कधी आपल्या जमातीकडून ते विसरू नाही जाणार. शास्त्र कधी कोण विसरणार नाही. तलमूदमध्ये लिहिला की रबी खियाने ते केला की बेनेसा लोका शास्त्र कधी विसरणार नाही. शास्त्र विसरणार म्हणजे काहीतरी मोठं काम आहे. जर शास्त्र माणसं विसरतील खासव्या खालीला असं नको होऊ. मग आपल्याला काय किंमत, आपल्या जमातीला काय किंमत आहे जर शास्त्र ना आपल्याला लिहिला की त्यांनी शेतामध्ये त्यांनी मोठा काम केला आणि त्यांनी अशा बिया टाकल्या की त्या बियानी अशी तो कुठलं तरी झाड वाढतं आणि त्या झाडाने त्या झाडाला काहीतरी मारतात, फणीने काहीतरी करतात आणि त्याच्याने मग धागं बनवतात. आणि नाही साधं धागं, ते धागं असं आहेत त्या धाग्याने तुम्ही जाळी बनवू शकाल. आणि रबी खियाने तशी त्या शेतामध्ये काम करून जेव्हा तो झाड वाढला मग काम केला त्या झाड ते कापला तो झाड आणि मग त्या झाडाला काहीतरी त्या पान काढा हे फेका आणि तयारी करा आणि त्यांनी धागं बनवलं. धागं बनवल्यानंतर त्यांनी मग जाळी बनवली. जाळी बनवल्यानंतर जाळी ठेवली कुठं कुठं जंगलामध्ये कुठं जिथं हरण फिरतात तिथं ते ठेवला आणि मग त्यांनी ते हरण पकडलं. हरण पकडला, हरणाला शेखिता शास्त्र शुल्कानुप्रमाणे कसा कापला पाहिजे बरोबर त्यांनी ती तयारी केली. तो गोस त्यांनी गरिबांना अनाथ मुलांना खायला दिला आणि तो चमडा आहे त्या चमड्याचा त्यांनी क्लाफ आपण त्याच्यावर शास्त्र लिहतो. माहिती पहिले पूर्व कागद नव्हतं, पूर्वी माणसाकडे कागद नव्हता, ते लोक ते जनावर त्या चमड्यावर लिहत होते आणि ते त्या चमड्यावर त्यांनी मग किती चमडं त्याला लागलं मी त्याला किती एक चमडा असे तुम्ही एक हरणाकडून एक हरण पकडला तुम्हाला एक चमडा मिळते त्याच्यावर तुम्ही एक परसा लिहू शकाल असं त्यांनी आकाश शास्त्रा किती लिवासाठी किती चमडे लागतात तेवढं त्यांनी हरण पकडलं. आणि नाही नुसतं शास्त्र लिहिला, शास्त्रामध्ये तोराशी बिखताब जे परमेश्वराने लिहिलेलं आहे आपल्याला बेरेशी छेमोत वाईकरा बमितबार देवरीम आणि मग आपल्याला हाय सेफर योशुआ नेवीम शोफतीम शेमुएल आलेफ शेमुएल बेत मेलाखीम आलेफ मेलाखीम बेत मग हाय यर्मिया ईशाया यखेस्के सगळं भवशवादी
नंतर केतुवीम, मिगिलात रूत, मिगिलात एस्तेर, शीर अशीरीम, कोहेलेत, मिशले, योव, किती चमडं लागलं त्याला, त्यांनी एवढं हरण पकडलं, ह्याचा अर्थ त्याला एवढं झाड एवढा बिया टाकायला लागला शेतामध्ये आणि एवढं जाळी बनवायला लागलं, बघायला त्याला बनवायला लागले जाळ्या, हे सगळं त्यांनी केला. ते सोडून शास्त्रामध्ये थोडासे ब्यालपे पण आहे. थोडासे ब्यालपे म्हणजे जे परमेश्वर बोलला पहिले पूर्वी माणसं लिवत नव्हते, नुसतं तोंडपाठ एकामेकाला शिकवत होते. आपण ते बोलतो पिरक्या अवतला या दिवसा आपण पेसाच्या नंतर आपण सुरुवात करतो पहिल्या शनिवारी वाचायला मशिदीत फिरकी आवत आणि पहिला मिशनामध्ये की पहिल्या मिशनात काय लिवलं आहे, मोशेला मिळाला शास्त्र सिनाई डोंगराकडून. मोशे किबेल थोडा मी सिनाय, सिनाई डोंगराला मोशेला मिळाला शास्त्र मिळाला. उमसाराल योशुआ, तिने ते दिला योशुआला. योशुआला स्केनी, योशुआनी म्हातारी माणसं भोवती माणी भोवती ज्ञानी माणसा त्या लोकांना शिकवत दिला ते उसकेनी अंशेकनेस्तक दोला. मग शेवटचे भविष्यवादी त्यांचे विद्यार्थी, मग आपले तनाईम रबी सोमवार खाय रबी अक्कीवा रबी मेर सगळे मोठे मोठे. त्याच्यानंतर तन्मुत चे रबी जान राब शेमुएल रबी ओखानान रफखिजदा रबे रब नखमान अबाये रावा रब्बा रब योसेफ रबाशे रवीना. हे सगळा टोनपाट शिकत होते. आपल्या शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे ते सगळा शॉर्टली लिहिलं आहे. त्याचा अर्थ खुलासा टोनपाट दिला आहे मोशे रबेनूला. आणि मोशे रबेनूनी त्याचा विद्यार्थी योशुआला दिला. योशुआनी म्हाताऱ्या माणसांना बुद्धिमानला भविष्य निफीम निफीम लोकांनी भविष्यवादींनी त्यांच्या तन्मिदीमला दिला, विद्यार्थीला दिला. असं आजपर्यंत तो शास्त्र टोनपाट येते. पण रामिदांनी बघितला की हळूहळू माणसं विसराडू होतात. माणसांना संकटामध्ये दुसऱ्या देशामध्ये राहून इथून पळा इथून मार खा इथं जेलमध्ये बसा अन्न आणायचं बघ घरी आणा मुलाबाळांना पोचा घरांचा प्रॉब्लेम. मग बायोत आहेत माणसं संकटामध्ये आहेत माणसं. शास्त्र हळूहळू शास्त्र माणसं विसरतात. म्हणून रामिदान लोकांनी आपल्याला तो भाग पण जे टोनपाट शिकायचा आहे तो पण आपल्याला पुस्तकात लिहिलेला आहे. आज सगळ्या पुस्तकात लिहिलेला आहे तो भाग पण ती सगळी पुस्तकात ते पण रबी खियानी हरणाच्या चमड्यावर लिहिला. आणि तो एका गावात गेला. तो एका गावात आला, बघितला मुलं आहेत गावात. एका मुलाला त्यांनी शिकवला, एका मुलासांगत बसला स्वतःहून. नाही काही त्यांनी कोणाला पगार दिला आणि त्यांनी बसवला त्याला, तो स्वतःहून तो तिथं गेला. आणि त्यांनी त्या मुलाला बेरेशीत पुस्तकामध्ये सगळा काय लिहिलं आहे त्याला शिकवला बरोबर, की तो मुलगा एक शब्द एक अक्षर विसरणार नाही. दुसऱ्या मुलाला शिकवला शेमोत, तिसऱ्याला वैखरा, चौथ्याला बमिदबार, पाचव्याला शिकवला सेफर देवारीम. त्या लोकांना बोलला बघा आता मी इथून ह्या गाव मी दुसऱ्या गावात जाते, तुम्ही एकामेकाला तुमच्या आपसामध्ये ज्याला बेरेशीत माहिती आहे तो सगळ्या बाकीच्या मुलांना बेरेशीत शिकवल, ज्या मुलाला शेमोत माहिती आहे तो सगळ्या मुलांना शेमोत शिकवल. असा त्यांनी सगळ्यांना असा केला की सगळ्या मुलांना त्या गावात बेरेशीत शेमोत वैखरा बमिदबार वरी सगळा माहिती पडेल. असा तो सगळ्या गावात गेला, एक एक गावात तो काम करत होता. तो नंतर शेवटी तुम्ही हिशोब करा किती वेळ किती काय होतं त्याला सवलनू किती धीर लागते एवढा काम करायला आणि किती टाईम लागतं किती वेळ आणि किती पैसा. त्यांनी काय हिशोब नाही केला. स्वतःचा अभ्यास करायच्या बदली त्याचा विचार होता दुसरी माणसं कशी आपली जमात कसे शास्त्र शिकल, ते लोक शास्त्र नाही विसरणार मी काय करू शकते त्याचा तो विचार होता. दुसऱ्यांचा विचार करत होता तो. दुसऱ्या सगळ्या गावात फिरून असं सगळ्या मुलांना शिकवला. मग नंतर परत पहिल्या गावात आला. एका मुलाला बोलला मी तुला शिकवते आता मिशना योत, मिशना जे तोंडपट शिकवतात आपण विसरून गेलो सांगायला केन खुमाश बैरे खमिशा खुमशे तोरा बेरेशीत शमोत वैकरा मिदबार द्वारी. नंतर मुलांना सेफर योशुआ शिकवायला पाहिजे, मग शोफतीम, मग सगळा शिकवला शेवटपर्यंत एकेकाला. आणि तू ह्याला शिकव तुला काय माहिती तू त्याला शिकव आणि तुला काय शिकवलं तू सगळ्यांना शिकव. असा त्यांनी आकाश शास्त्र तोराशे बिखताब जे लिहिलेलं शास्त्र आहे आपल्या समोर आज तो बायबल आणि तोराशे ब्यालपे टोनपाट शिकतात तलमूद शुल्कान अरुख जोहार सगळी पुस्तकं ते पण त्या लोकांना शिकवला.
आणि मग तलमूद बोलते की रबी खियाने काय केला, एवढा मोठा काम केला की अख्खा शास्त्र कधी कोण काय विसरणार नाही, आपल्या जमातीमध्ये कोण कधी शास्त्र विसरणार नाही. या गोष्टीचा अर्थ किती आणि किती पुस्तकात लिहिला आहे. पण एक मोठा प्रश्न आहे की जर त्याला शास्त्र शिकवायचा होता मुलांना की आपल्या जमातीमधून जमातीकडून शास्त्र विसरले विसरणार नाही होणार, माणसं ते शास्त्राची आठवण करतील आणि कधी विसरणार नाही, कशाला गरज होती बिया शेतामध्ये माती खोदा आणि मातीमध्ये बैल टाकणे आतमध्ये किंवा मखरेशा काहीतरी लोखंड मातीला उलटा करतात आणि त्याच्यामध्ये बी टाकतात आतमध्ये मातीला खोदतात बिया टाकतात आणि मग त्या पाणी टाका त्याच्यावर आणि सांभाळा मग कोण तिथं जनावर नाही येणार काय पक्षी नाही येणार ते बिया नाही खाणार उंदिरा कधी काय त्या शेतामध्ये कधी कधी काही कीड येतात कधी पाऊस नाही पडत सगळा पाणी टाकायला लागतं सगळा एवढा मोठा काम तो काय शेतकर बनत बसायला मोठा राब होता तो शेतामध्ये काम करायला लागला आणि मग बिया आणि मग बिया ते धागं बनवा धागाचे जाळी दुकानात जा आणि जाळ्या विकत घे का नाही गेला दुकानात जाळ्या विकत घ्यायला ह्याच्याशी मोठा प्रश्न जाळ्या कशाला त्यांनी बनवला त्याला हरण पकडायचे होते मग कशाला हरण पकडायचा जिथं गाई कापतात दुकानात गाई कापतात तिथून गाईचा चमडा घ्यायचा गाई कोण कापते माणूस गाई विकणारा कोणतरी गोसवाला कोणतरी तो गाई कापते किंवा कोण कसाही असेल त्याच्याकडून बोलायचा तू गाई कापतोस माणसासाठी तर मग ते चमडं मला विकत घ्यायचे आहेत. आज बघायला गेला तर त्याच्याकडे जायची गरज पण नाही दुकानात तुम्हाला तयार चमडा मिळते ह्याच्यावर सगळा बरोबर चमडा तयार आहे एकदम तुम्ही त्याच्यावर ताबडतोब घ्या आणि लिवा काय पाहिजे. दुसरी बात कशाला तरी स्वतःहून तो चमडा घ्यायचा आणि लिवाचा कोणाला तरी काम द्यायचा तू लिव सगळ्या चमड्यावर आणि दुसऱ्या माणसाने बसवायचा एक एक माणसाला अख्ख्या आम्ही जण लोकांची मिटिंग करायची कमिटी करायची आणि सगळ्यांना बोलायचं बघा आपले मोठा काम आहे आम्ही घाबरते की शास्त्र आपली जमात आपली बिनेस लोक शास्त्र विसरतील मग तुम्ही सगळेजण मला मदत करा एक एक राव जाईल या गावात आणि तो शास्त्र शिकवल सगळ्या मुलांना आणि एक राव जाईल त्या गावात आणि एक जाईल त्या गावात आणि एक जाईल तिथं. त्यांनी सगळा स्वतःहून केला सुरुवातीपासून शेवटपर्यंत. का बोलतात याचा उत्तर ऐका की रबी खियाला माहिती होता हे गुप्त आपण काय बोलतो आज सिक्रेट की तुम्हाला कुठल्या पण विषयामध्ये तुम्हाला पाहिजे शेवटी चांगला होईल तर तुम्ही त्याची तयारी पण सुरुवातीपासून किती अगोदर किती लवकर तुम्ही तयारी अगोदर सुरुवात कराल किती वर्ष अगोदर तर तुमचा शेवटी पण चांगला होईल. अभिज्ञाला माहिती होता की तुम्हाला शास्त्र शिकवायचं आहे मुलांना पण तो शास्त्र कसं शिकवायला पाहिजे पवित्र शास्त्र पाहिजे नाही की दुकानातून घ्या चमडा किंवा कोणाला पण पाठवा आणि तो शिकवल आणि कुठून पण चमडा घ्या कुठून पण जाळी घ्या नाही तो सुरुवातीपासून तो पवित्र पाहिजे. जेव्हा त्यांनी शेतामध्ये तो खोदायला गेला बिया टाकासाठी तो कुठल्या विचाराने तो खोदायला गेला तो अशा विचाराने खोदायला गेला की मी कशाला काम करते मी कशाला खोदते जमिनीत बी टाकासाठी मला पाहिजे की शास्त्र विसरणार नाही माणसं मी त्यासाठी तयारी करते. जेव्हा त्यांनी बी टाकली मातीमध्ये त्यांनी तो विचार केला जेव्हा पाणी टाकला तेव्हा तो विचार केला जेव्हा तो झाड किंवा तो काहीतरी कापला तेव्हा तो विचार करून तो कापला त्यांनी आणि ते तसे त्यांनी ती जाळी बनवली आणि त्या विचाराने त्यांनी चमडं बनवलं आणि ते हरण पकडलं आणि त्यांना कापला सगळ्या त्याच विचाराने की माझा मोठा विचार आहे माझा विचार एकदम पुढं चालला आहे की शेवटी किती वर्षांनी या जमाती हा ही जमात शास्त्र विसरणार नाही त्या विचाराने त्यांनी सगळा केला त्यांनी तयारी कुठून केली नाही शेवटी जेव्हा तो शिकवायला आला तेव्हा सुरुवातीपासून त्याची तयारी होती. जर तुम्ही पवित्र कामासाठी एवढ्या अगोदर एवढे लवकर तुम्ही सुरुवातीपासून चांगला विचाराने तुम्ही तयारी कराल तर शेवटी हातलाखा म्हणजे होतात इंग्लिशमध्ये सक्सेस होईल चांगला होईल शेवटी तुमचा विचार चांगला आहे तुम्हाला परमेश्वर मदत पण करेल म्हणून त्यांनी सगळा सुरुवातीपासून केला. आपण इथून काय शिकतो आणि हे रबी खियाला माहिती होता कारण रबी खियाने बघितला की जमाती लोक आपले बेनेसराईल सिनाई डोंगराजवळ आले
त्या लोकांनी तयारी नाही केली. जेव्हा डोंगराजवळ आले तेव्हापासून तयारी केली, अरे आपण सिनाई डोंगराजवळ आलो, आता आपल्याला शास्त्र देणार आहे परमेश्वर, चला आपण एका आपसामध्ये एकी करूया, एकामेकाच्या मनामध्ये काय लागलेला आहे, कोणी धोका दिलेला आहे, कोणी काय मार दिलेला आहे, कोणी काय अपमान केलेला असेल तर आपण सोडूया, मनातून काढूया. आपण एकामध्ये प्रेम पाहिजे, आवड पाहिजे, सोडूया, मनामध्ये धराचा नाही. त्या लोकांनी सुरुवात अगोदर केली. जेव्हा रेफिदीम तो जागती जागा सोडली, तिथून निघाले सिनाई डोंगराकडे याच्या यासाठी, त्या लोकांनी तेव्हापासून सुरुवातीपासून त्या लोकांनी तयारी केली, म्हणून तो शास्त्र बरोबर त्या लोकांना मिळाला. पण जर ते लोक आले असते आणि तिथं तयारी केली असती तर आपलं आपली शास्त्र आपल्याला शास्त्र दिलेलं आहे आज, तर कदाचित तो असा नाही दिसला असता, कमी झाला असता. बोलतो हा अजून एक अर्थ आहे. आपण वाचतो पेसाखच्या आगादामध्ये तिकडे एक गाणं आहे, दयेनू दयेनू दयेनू. जर परमेश्वराने आपल्याला सिनाई डोंगराजवळ आणलेला असता आणि आपल्याला तिथं शास्त्र नाही दिलेलं असता, तरी पण आपण बोललो असतो दयेनू. दयेनू म्हणजे काय? दयेनू याचा अर्थ हरकत नाही, ते पण आपल्याला पुरल. काय पुरल? येलो किरवानू लिफने हार सिनाई वेलो नाथा नानू येता तोरा दयेनू. याचा काय उपयोग? सिनाई डोंगरा एवढा प्रवास केला, मिस्लिम लोकांशी पळाले आणि घाबरले, मग मिस्लिम परमेश्वरांनी याम सूप डुबवला आणि चमत्कार दाखवला ते लोकांना, आणि ते लोक 49 दिवस चालत होते, तयारी करत होते, शास्त्र घ्या मिळत लोकांना, परमेश्वर स्वतःहून खाली येईल आणि लोकांना त्या सांगत बात करेल आणि त्यांना शास्त्र देईल. समजा शेवटी ते लोक आले असते आणि शेवटी शास्त्र नाही मिळालं असतं, आपण काय बोलतो? खबाल खबाल, काय एवढी तयारी केली, आता त्याचा काय होईल? सगळा काम सगळा मेहनत फुकटचा पाण्यात गेला. पण हा गदा शिल्पेसा मध्ये असा नाही लिहिलाय. हा गदा शिल्पेसा मध्ये लिहिलेला हाय की जर परमेश्वराने आपल्याला सिनाई डोंगराजवळ आणला असता आणि आपल्याला शास्त्र नाही दिला असता, तरी पण आपण ले त्याचा आभार मानलेला असता. आणि इतर अभिधान प्रश्न विचारतात, सिनाई डोंगराजवळ या आणि शास्त्र नाही घ्यायचा, याचा काय उपयोग? सगळी तयारी होती शास्त्रासाठी आणि शेवटी आपल्याला शास्त्र नाही मिळालं असता. आपण दयेनू बोलतो म्हणजे तोदा रब्बा आभार मानतो, पुरला असता आपल्याला. काय पुरला असता? ह्याच्यामध्ये काय मजा आहे? काय उपयोग? मोठं सजीक होतं रबी इरुखान मीर गावाचे पोलंडमध्ये. त्यांचा पुस्तकचं नाव आहे द आत थोरा, वायक्रा पुस्तक. तिथं त्या लोकांनी असा त्यांनी असा अर्थ सांगितला आहे. ते अशा पुस्तक त्यांच्या पुस्तकात ते असं लिहितात की बहुतेक माणसं त्यांचं ते असे विचार करतात की कधी पण कुठलं पण काम करा, माणसं बघतात की शेवटी काहीतरी, हिब्रूमध्ये बोलतात त्वत्सा आ, काहीतरी शेवटी उपयोग पाहिजे, शेवटी काहीतरी दिसला पाहिजे. आपण कुठल्या पण विषयासाठी तयारी करतो, तयारीकडे माणसं जास्तीले लक्ष नाही देत, नाही समजत की तयारी महत्त्वाचे काम महत्त्वी काम आहे, शेवटी काय होईल ते महत्त्व महत्त्वी आहे, पण नाही अगोदर तयारी. पण रब्बेनू येरू रब्बी येरू खामी मीर बोलतात, येरू मीर गावाचे बोलतात की हे खरा नाही आहे, मुख्य तयारी आहे. शेवटी काय होईल फायनलला रिझल्ट, शेवटी काय होईल त्वचा, हिब्रू म्हणजे बोलतात ते आपल्या हातात नाही, ते परमेश्वराच्या हातात आहे. आपल्या हातात काय आहे? तयारी. परमेश्वराला काय पाहिजे आपल्याकडून? आपण कुठल्या पण विषयासाठी आपलं मन तयार करू, आपण प्रयत्न करू, तयारी करू, काय होईल नंतर ते आपल्या हातात नाही. समजा कोणी अभ्यास केला, अभ्यास करायला बसला आणि तो किती आणि किती तास अभ्यास करते, शेवटी त्याला काय नाही समजलं, तर त्याने किती प्रयत्न केला अभ्यास करण्यासाठी, त्याला काय समजलं नाही, तो बसला होता, डोका त्यांनी डोक्याच्या जाग्यावर होता, तो झोपलेला होता, त्याने किती प्रयत्न केला पण तो काय करू शकते, त्यांनी प्रयत्न केला पण त्याला नाही समजला. समजा तो जाईल कुठल्या शाळेत आणि तो मॅथमॅटिकच्या टीचरला बोलल, परीक्षेत बोलल, बघा अमोरे टीचर गुरु,
मी प्रयत्न केला पण मी काय करू, मला काय समजलं नाही. त्याला कुठला टीचर कुठला देईल शिवून, काय म्हणतात 100 देईल त्याला, 90-80 हा बिचारा त्यांनी प्रयत्न केला. समजा तो रिकामा कागद देईल तर काय त्याला मिळेल, त्याला एक मोठा शून्य मिळेल. शाळेत, मोठ्या शाळेत कुठला मिक्सवा कुठला तरी काम शिकायला जाईल आणि परीक्षामध्ये तो काय कागदावर काय नाही, तो बोले मी प्रयत्न केला, मी किती 4 वर्ष बसलेला होतो, मी 4 वर्ष मी प्रयत्न केला पण मला माझ्या डोक्यात काय घुसला नाही, शेवटी मी सगळा विसरून गेलो, तर काय त्याला मिळेल? त्याला काय नाही मिळणार. हे या जगात असं चालते ते. पण शास्त्रात आणि आपल्या तोरा मिसवत नियम हलाखा आपण आपले गुण सुधारायला प्रयत्न करतो, शास्त्राचा अभ्यास समजायला प्रयत्न करतो, नमाज मनाने करायला प्रयत्न करतो, परोपकार करायला प्रयत्न करतो, पण शेवटी नाही होईत. मला कोणाला पैसा द्यायचा होता, मी त्याच्या घरी गेलो पण तो नव्हता, मग त्याला नंतर देईन. मी त्या मला वाटतं माणूस गरीब आहे, मी पैसे द्यायला गेलो पण त्याला त्या दिवशी लॉटरी लागली, तर कशाला त्याला पैसे देईन मी, दुसऱ्या गरीबाला देईन. तर मला मिसवा नाही आहे की मी गेलो त्याच्या घरी, मी पैसा गोळा केलं, माझ्या खिशातून काढलं किंवा कोणत्या माणसानं बोललो बा आपण गोळा करू आणि त्याच्याकडे गेलो, किती त्रास घेतला, किती प्रयत्न केला, ते सगळा काय पाण्यात गेला? नाही, शास्त्रात असं नाही. सगळा जे काय प्रयत्न करतो ते पण परमेश्वर मोजते आणि ते मुख्यम आहे. शेवटी काय होईल ते आपल्या हातात नाही. माणूस बसला किती तास आणि तास अभ्यास करायला प्रयत्न करते, त्याला काय जरा असा समजला काय नाही समजला ती महत्त्वाची बात नाही. त्याला समजला काय नाही, परमेश्वर नाही मोजत आपल्याला किती समजला, परमेश्वर नाही बघत तुम्हाला किती माहिती आहे, तुम्हाला किती समजला. परमेश्वर काय मोजते, काय बघते, तुम्ही किती प्रयत्न केला, किती तयारी केली. म्हणून नमाजीला आला चांगल्या मनाने, त्याला नमाज खरोखर मनाने करायची आज, तो किती प्रयत्न करते पण मनामध्ये त्याचा दुसरा विचार येतात नमाजीमध्ये, तो त्या लोकांना हकलते पण ते परत येतात, तो परत नमाज लक्ष प्रयत्न करते, लक्ष सिदूरमध्ये त्याला बघायचं आहे नुसती नमाज, दुसरा त्याला काय नाही विचार करायचा आहे, पण त्याच्या डोक्यात दुसरे काय मनामध्ये दुसरे विचार येतात, तो किती लढाई करते पण ते नाही होईल त्याला. तो का माणूस पापी आहे असं नको हो बोलू, तो माणूस सद्दीक आहे, त्यांनी प्रयत्न केला आणि परमेश्वराने आपल्याला या जगात कशाला पाठवलेला आहे बघायला. आपण किती प्रयत्न करतो, आपण किती तयारी करतो मिसवासाठी ना, आपण किती शेवटी आपण कुठं पोचलो त्याला काय किंमत नाही, आपण कुठं पोचलो, आपण किती प्रयत्न केला तो खरा किंमत आहे. आणि बोलतात की खरा मोबदला त्या जगात पुढं येणारा जग तो ओलामा बा, तिथं खरा मोबदला कशाला का मिळणार आहे की आपण किती प्रयत्न केला. मोठा सद्दीक होता, साबा मी केलेम गावाचा मोठा राव होता, होता साबा जसं काय आजोबा एवढं शहाणं ज्ञानी होतं आणखी सद्दीक होतो. तो लिहते त्याच्या पुस्तकात कोल अमाल हा आधम उरा का खानाला हुकमा, माणूस कशाला प्रयत्न करतो, सगळा मेहनत कशाला केला पाहिजे अभ्यासासाठी, समजा नुसता तयारीसाठी तो करते प्रयत्न नुसता, पण शेवटी त्याला समजल किंवा नाही समजत हे त्याच्या हातात नाही आहे. की जेव्हा तो तयारी करल आणि वाईट गुण सोडल आणि वाईट वागणूक तो सोडल आणि तो परमेश्वराला नमाज करल की मला मदत कर, मला तुझा अभ्यास शिकायचा आहे, आणि तो बसल आणि तो अभ्यास करायला प्रयत्न करल, शेवटी त्याला परमेश्वर देईल किंवा नाही देईल ते त्याच्या हातात नाही. मोबदला कशाला मिळेल? प्रयत्नासाठी. आणि अख्ख्या सगळ्या विषयामध्ये असं आहे, कुठल्या पण पवित्र विषयामध्ये जेवढं आपण तयारीमध्ये आपण जास्ती मेहनत करू तो मिसवा जास्ती पवित्र होईल. मला काय सांगायचं आहे घाबरू नका, मी काय बोलते इथं पुस्तकात लिहिलंय, कोणाला पुस्तकाचं नाव माहिती आहे मी पुस्तक सांगते, कोण माणूस माझ्यावर रागवल मी असा कसा बोलते. पुस्तकाचं नाव आहे ओत्स्रोत हा तोरा शाबुओत पान 100 मला इंग्लिशमध्ये बोलते मी 154 गाव मी विलना रबेनू एलियाव रबी एलियाव विलना देशाचा गावाचा मोठा राव होतो, सगळेजण ओळखतात कोण होता गाव मी विलना. गाव मी विलना काय बोलते की जर कोण मशीद बांधल सुरुवातीपासून चांगल्या विचाराने, तेव्हा पहिले बांधायचे मशीद लाकडा 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 झाडा कापायचे,
सिमेंटनी नाही लाकडानी, तो मग तेच मी तो लोक तो कोयता किंवा काहीतरी तुम्ही घ्याल आणि तुम्ही त्या झाडाला तो तोडाल आणि झाडा तुम्ही झाड कापाल, तेव्हापासून सुरुवातीपासून चांगला विचार पाहिजे. अण्णांनी जो झाड कापायच्या अगोदर तो करोत तो काहीतरी तो तो कोयता काहीतरी हाय त्याला हँडल आहे लाकडाचा, तो लाकूड तो पण पवित्र आणि पाहिजे. त्याला पण कोणी पैसं घेतलं कोणाच्याकडून, कुठून विकत घेतला, चोरलेला नाही पाहिजे, चांगल्या विचाराने तो बनवलेला आहे. आणि जर तुम्ही मशीद सुरुवातीपासून चांगल्या विचाराने कराल, तर जो माणूस त्या मशिदीत घुसल त्याच्या मनात कधी वाईट विचार नाही येणार नमाजीला, असा बोलते तो. जर तुम्ही सुरुवातीपासून चांगल्या विचाराने कराल, माणूस मशिदीत घुसल त्याच्या मनात कधी वाईट विचार नाही येणार, कारण तो पैसा हाय किंवा ती तो लाकडा किंवा ती विटा ती बांधलेली आहे ते पण पवित्र पाहिजे. त्या लोकांना त्यांची अगोदर तयारी पण चांगली पाहिजे, तेव्हा तो मिसवा चांगला होईल. म्हणून रबी खिया बोला रबी खानिनाला की मी कशाला केला, मला नाही पाहिजे की शास्त्र आपला विसरतील, म्हणून मी सुरुवातीपासून सगळा केला चांगला विचाराने. मोठा राग होता अभी मोशे शीख हताम सोफेर, दुसरा राग होता त्याचा विद्यार्थी होता तो लिहते महाराम शीख, त्याचं पुस्तक आहे शेलो चुवत म्हणजे प्रश्न आणि उत्तर. तिथं तो लिहते सिमान म्हणजे 41 त्याचा प्रश्न उत्तर तिथं आहे पुस्तकात. तो बोलते बघा काय लिहते, जर तुम्हाला कुठली मशीद ना आहे, एकच मशीद आहे आणि ते मशीद कशी बांधली, शब्दात पाळला नाही ते मशीद बांधासाठी, तो असा लिहते मशीद बांधली शब्दातला किंवा पैसा गोळा केलं शब्दातला मशीद बांधासाठी. आय काय बोलायचा, किती बघितलं आम्ही मशिदी, कमिटी जायत होते शब्दातला पैसा गोळा करायला, त्या मशिदीमध्ये काय आहे आज, एवढा थोडा आहे. तुम्ही त्या मशीद घुसाल, तुमच्या मनात वाईट विचार नाही येत, ते विचार केला पाहिजे. तो बोलते त्याच्या पुस्तकात जर तुम्हाला दुसरी कुठली मशीद नाही आहे आणि तीच मशीद आहे शब्दातला, ती शब्दातला पैसा गोळा करून किंवा शब्दातला काम करून ती मशीद बांधली, तो बोलते तुम्ही पत्करा, तुम्ही तुमच्या घरात नमाज कराल एकट. तो ते कुठे गेला कधीच नाही मिळणार, कधीच बोलायला लागा मला कधीच कधीच बोलायचं असेल किंवा कदोष कदोष नाही मिळणार, सेफर तोरा वाचू नाही शकत घरात, सेफर तोरा नुसता मशिदीत आहे. तो बोलते नाही, जर तुम्ही त्या मशीदीत नमाज कराल तर परमेश्वर बोलल अरे ह्या मशिदीत, ही मशीद माझ्या विरुद्ध आहे, ह्या लोकांनी मशीद कशी बांधली, शास्त्रात निवडा शब्दात पाळा आणि ह्या मशीद शब्दात तोडून शब्दात ना पाळून ही मशीद बांधले आणि तुम्ही इथून माझ्याकडून मला नमाज करायला येता, कुठला नमाज तयार होईल हे ऐकायला. मोठा सद्दीक होता रबी एलियाहू लोफियान, तो बोलते दुसऱ्या मोठ्या सद्दीकच्या नावाने रबी खाईम मिगोलोजिन, तो बोलते जर तुम्ही अभ्यास कराल ज्या घरात माणसांनी तो घर बांधला शब्दात ना पाळून, त्या अभ्यासात तुम्हाला हाच लखा नाही होणार, तुम्हाला तो अभ्यास समजणार नाही, तुम्ही जर तुम्हाला समजा तुम्ही विसरून जा. तसाच तो लिहिते की जो कोण कुठल्या पुस्तकात अभ्यास करेल आणि तो पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तो माणूस एवढा सद्दीक नाही आहे, तुमच्या तो अभ्यासामध्ये म्हणून तुम्हाला चांगला नाही होणार. म्हणून आपल्याला माहिती आहे शुल्कांदोरमध्ये आला काय, की जो परमेश्वराला माणूस नाही मानत त्याचा विचार वाईट आहेत आणि तो सेफेर तोरा लिहते तो सेफेर तोरा पवित्र नाही आहे, आणि कुठे कुठे कुठल्या कुठला आलाखा असा आहे की तो माणूस एकदम परमेश्वराच्या विरुद्ध असेल तो सेफेर तोरा आलाखा काय बोलते त्या सेफेर तोराला जाळला पाहिजे. मीन अपिकोरस इमला मिनी वेला मनशिनी, जर तो मिनूस अपिकोरस म्हणजे याचा विचार एकदम वाईट आहे शास्त्राच्या विरुद्ध परमेश्वराच्या विरुद्ध परमेश्वराला मानत नाही असा लिहिला की तो माणूस सेफेर तोरा लिहल चमड्यावर शाई घेऊन तो चमड्यावर लिहून तो सेफेर तोरा जाळला पाहिजे नाही गाडाचा. चांगला सेफेर तोरा बिघडला काहीतरी काहीतरी झाला तर आपण त्याला गाडतो, सेफेर तोरामध्ये काहीतरी चांगला नाही किंवा तो जुना झाला त्याच्या अक्षरा नाही दिसत तर आपण त्याला मानाने मानपण करून त्याला कब्रस्थानात जाऊन तिथं ठेवतो, आपण त्याला गाडतो त्याला माटीमध्ये आतमध्ये. पण हा सेफेर तोरा जाळला पाहिजे कारण त्या तो बिलकुल पवित्र नाही आणि जो कोणत्या सेफेर तोरा मी वाचल तो पण अशुद्ध होईल. आपण बघतो किती महत्त्वाची बात आहे, कुठल्या मिसवाला पण तयारी पण करतो आपण ती तयारी पण चांगल्या रीतीने चांगल्या तऱ्हेने केली पाहिजे कारण सगळ्या तयारी पण आहे.
अजून एक गोष्ट आहे, रबी लियाऊ लोपियन सांगतात की युरोपला एक माणूस होता की बाई फरक नाही, अंगामध्ये काहीतरी कोणची तरी दुसऱ्या माणसा मेलेल्या माणसाची आत्मा, गिलगुल निशामा बोलतात हिब्रूमध्ये, मेले माणसाची हवा काय आत्मा त्याच्या आत्मानी घुसली आणि मोठं मोठं राव गेलं होतं ती ती हवा ती वाईट हवा तिला बाहेर काढायला. तर अशी एक परीक्षा घेतात त्या आत्माची, ती बघतात की ती खरी बोलते का नाही बोलते, बोलते खरा तर काय करतात त्या माणसाच्या ज्या माणसा त्याच्या अंगामध्ये त्या शरीरामध्ये ती 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 हवा वाईट हवा घुसलं आहे त्याच्या डोक्यावर खेळ पवित्र पुस्तक त्याच्या अंगावर ठेवतात. तर रबीजन लोकांनी तेव्हा जोहार रबी शिमन बरोखाय आलेन आळावा शलोम त्यांचा पुस्तक आणला आणि त्या माणसाच्या डोक्यावर ठेवलं आणि त्यावेळी बघितला की तो माणूस थरथरला नाही, घाबरला नाही, काय घामागुम झाला काय नाही झाला, त्याला काय परिणाम नाही झाला त्याच्यावर. मग राम बोला दुसरा पुस्तक आणा जोहारचा, तो छापलेला आहे दुसऱ्या कोणी दुसऱ्या कुठल्या फॅक्टरीमध्ये तिथं छापलेला आहे तो पुस्तक. आणि तो पुस्तक दुसरा आणल्यावर ताबडतोब ती वाईट हवा त्या माणसाच्या घशातून वळायला लागली आणि थरथरायला लागली, घाबरायला लागली. मग तिला विचारला त्या हव्याला, त्या वाईट हवाला, त्या आत्माला, तू का नाही घाबरलीस सुरुवातीला तोच पुस्तक आणला होता अगोदर, दुसऱ्या कोणी छापलेला होता तो पुस्तक, तो पण जोहार होता. ती आत्मा काय बोलली, हा खराय तोच पुस्तक आहे पण त्या पहिल्या पुस्तकाला जो माणूस शब्दात नाही पाळत त्यांनी तो पुस्तक छापलेला आहे म्हणून तो पुस्तक पवित्र नाही आहे. मी त्या पुस्तकाला घाबरलो नाही पण दुसरा पुस्तक माणसं परमेश्वराला घाबरणी घाबरणारी माणसा पाळणारी माणसा विश्वास आहे परमेश्वरावर भरोसा ठेवणारी माणसा या माणसांनी तो पुस्तक छापला आहे तो पुस्तक पण पवित्र झाला. आपण इथून काय बघतो काय बोलते काय आपण शिकतो इथून, दोन पुस्तकं सारखी दिसतात. एक पुस्तकाला ज्यांनी छापला त्यांनी पवित्र विचार करून चांगला विचार करून त्याचा विचार असेल पुस्तक मी छापीन माणसं शिकतील माणसं अभ्यास करतील. आपण नाही बोलत की त्याचा विचार नव्हता पैशासाठी, पैशासाठी पण माणूस कशाला छापतं पुस्तका, त्याला काहीतरी घरी मुलांबाळांसाठी आहे बायकोंसाठी काहीतरी अन्न काही जेवण खाया पियाला भाडा भरा इलेक्ट्रिकचा बिल भरायला लागतं तर माणसाला काम करायला जातं लागतं, हे काय पाप नाही हा पण विश्वास आहे. तो माणूस त्यांनी पुस्तक छापला पैशासाठी पण पण त्याचा नुसता पैशाचा विचार नव्हता, याच्या मनात अजून एक विचार होता की माणसं या पुस्तका अभ्यास करतील मिसवा करतील म्हणून त्या विचाराने तो छापला तो पुस्तक. त्या पुस्तकाला तो ती वाईट हवा घाबरली. बघतो की कधी कधी फरक नसतं बाहेरून काय फरक नाही दिसतं पण जवळ गेला तर आपल्याला मोठा मोठा फरक दिसतो. पुढे तुम्ही बघतो शिकलो आज की कुठल्या पण विषयासाठी तयारी करायला किती महत्त्वाची बात आहे. म्हणून आपण बघतो की जेव्हा मोशे रब्बेनूनी बेनेसा लोकांना बाहेर काढायला तो निघाला तेव्हा परमेश्वर त्याला त्याला बोलला मोशे रब्बेनूला, बघ शास्त्रात असा लिहिलाय बेओसिया खा येता आम मी मिश्राईम ताफ दून येता लोखी मला हार असे, जेव्हा तू जमातीला या मिश्राईम देशातून बाहेर काढशील तुम्ही या डोंगरावर सिनाई डोंगरावर तुम्ही माझा पूजा करा नाही मूर्तीपूजा माझा तुम्ही गुलाम व्हा. आजपर्यंत तुम्ही मिश्राईम देशात मिस्लिम लोकांचं तुम्ही गुलाम होतो आतापासून तुम्ही माझा गुलाम. परमेश्वराने कशाला काढला आहे लोकांना, जो शास्त्र अभ्यास करल मिसमत पाळल परमेश्वराच्या ताब्यात तो येईल तो खरा मोकळा माणूस तो गुलाम आहे परमेश्वराचा. त्याला सकाळी उठायला लागतं नमाजीला
ते फिलिन पेणायला लागतं, बराहा करायला लागतं खायच्या अगोदर खाल्यानंतर, अख्खा दिवस चांगला विचार केलं पाहिजेत. तो मोकळा नाही, तो परमेश्वराचा गुलाम आहे. पण जो परमेश्वराचा गुलाम तो वाईट मनाचा गुलाम नाही होणार. पण जो तो परमेश्वराचा नाही गुलाम तो ते नाही मला नाही पाहिजे, मला काय पाहिजे करायचं आहे, तो कोणता गुलाम झाला? तो वाईट मना येचारा त्याचा गुलाम होता. तो त्याला तो शांती नाही देत, त्याला बोलते इथं हे विकत घे, हे विकत घे, हे हाऊस आहे, हे हाऊस भर, हे पाहिजे, हे पाहिजे. तो अख्खं आयुष्य ह्या जगा पाठीमागे धावतं आणि हे विकत घे आणि हे विकत घे. त्याला वाटते त्याला पोट भरल. त्याचा काय लहान मुलगा, लहानपणी त्याला एक चॉकलेट दिला, त्याचा पोट भरला. तो मोठा होईल, त्याला तो चॉकलेट होईल, पोट भरल नाही, त्याला मोठा काहीतरी द्यावं लागेल. त्या लहानपणी काहीतरी खेळ घेतला अर्ध्या शेकेलमध्ये, अर्ध्या शेकेल एक शेकेलला. तो मोठा होईल तर त्याला 2 शेकेलचा 5 शेकेलचा पाहिजे. तो अजून मोठा झाला त्याला 50 शेकेलचा काहीतरी घ्यायला लागेल. तो मोठा झाला अजून त्याला 500 शेकेल. अजून मोठा झाला त्याला 5000चा काहीतरी घ्या. मग 50,000, मग त्याला गाडी घ्या, मग त्याला घर आणि मग विला. शेवटी काय होतं, सगळा सोडतो तो आणि बघतो की तो जेव्हा शेवटचा दिवस येतो, माणूस बघतो रडायला लागतं, बोलतो मी काय सगळा मी किती मेहनत केली या जगात, शेवटी माझ्या सांगत मी काय घेते, मी काय नाही घेत, मी कोणता गुलाम होतो? वाईट मनाचा. जर मी परमेश्वराचा गुलाम असतो तर मी वाईट मनाचा गुलाम नसतो. परमेश्वर काय बोलते मोशेला बनवला, तू जेव्हा ह्या लोकांना बाहेर काढशील, कशाला बाहेर काढशील, हे माझे गुलाम होतील, सिनाई डोंगरावर येतील इथं आणि शास्त्र देईन त्या लोकांना मी. पण त्याच्यासाठी ताबडतोब नाही येणार सिनाई डोंगरावर. परमेश्वर बोला तुम्ही 49 दिवस फिरा वाळवंटामध्ये आणि त्याच्या आणि तुम्ही 49 दिवस का? कारण बोलतात की बेने इस्रायल मिस्राईम देशामध्ये, मिस्राईम देशात अशुद्ध झाले होते. एवढं अशुद्ध होतं ते की त्या लोकांना 49 दिवस लागलं. वाईट हळूहळू दररोज आपण मोजतो, हयोम योम एखादला ओमेर, हयोम आज पहिला दिवस ओमेरचा, ओमेरला 1 दिवस, मग दुसऱ्या दिवशी आज 2 दिवस, मग 7 दिवसांनी 7 दिवस, ते झाले 1 आठवडा. आता ते मोजतात, ते मोजतात कशाला मोजतात? ते मोजतात ही तयारी आहे, ही पण तयारी आहे. शाबोत दिवस 1 दिवस आहे, पण शाबोत दिवसला पोचायला 49 दिवस ती तयारी केली पाहिजे. दररोज एक वाईट गुण सोडला पाहिजे आणि एक चांगला गुण शिकला पाहिजे आणि चांगला गुणाचा चांगला विचाराचा परिणाम झाला पाहिजे आपल्यावर. आणि तो खरा तर तू तो खरी तयारी आहे सिनाई डोंगराला यायला. म्हणून त्या लोकांनी 49 दिवस मोजलं, ते फुकटचं नाही मोजलं, ते मोजलं म्हणजे ते तयारी आहे सिनाई डोंगरावर शास्त्र मिळायला. 49 दिवसची तयारी आणि शास्त्र मिळाला 1 दिवसात. आपण काय बघतो की किती महत्त्वाची बात आहे की माणूस कुठल्या पण विषयाला अगोदर तयारी करेल. माणसाला नमाजीना जायचं आहे, तो असा कामातून येईल, बाजारातून येईल, काकडं टमाटं त्या विचारांनी किंवा तो पैशाचा विचारांनी तो ताबडतोब मशीद घुसल आणि हातामध्ये सिंदूर घेईल आणि तो उभा राहील. त्या माणसाच्या डोक्यात कुठला विचार येतील नमाजच्या टायमाला? मग काय आपल्याला काय दिसत नाही, समजत नाही की आपण कधी असा नमाजीला एकी घुसतो? तर आपल्याला माहीत आहे की आपल्या डोक्यात डोका साफ नसतं. म्हणून एक माणूस जेव्हा त्याची ना आंबिदा संपली, त्यांनी केला ओसे शालोम निम्रोमा, पाठीमा गेला, 3 पाऊल पाठीमा टाकलं त्यांनी, त्यांनी आंबिदा संपलं त्याची, तर हा त्या माणसाला माणसं हार टाकलं, फुलाचा हार त्याच्या गळ्यावर. काय झाला? नाही, तू आता इंडियाला होतास, तुझा विचार कुठं होतं? तू इथं होतास, तुझी शरीर इथं होती, पण जिथं माणसाचं विचार जातात तिथं माणूस आहे तिथं. कारण शरीर आणि आत्मा कोण जास्ती महत्त्वी? आत्मा. जिथं माणसाचा विचार तिथे त्याची आत्मा आहे. जर त्याची तो होता त्याचा विचार होते इंडियाला किंवा अमेरिकाला कुठे डॉलरमध्ये किंवा काकड्या टमाट्यामध्ये किंवा काय बाजारामध्ये, आणि त्या विचारात तो होता ना माझ्या टायमाला, तो इथं नव्हता मशिदीत, तो तिथं होता. म्हणून त्याच्या तो आल्यावर तो हा तो आता उतरला प्लेनशी, असे शलोम केला म्हणजे तो आला परत.
त्याला फुलाचा हार दिला पाहिजे त्या माणसाला. तो बारू खब्बा यावे यावे आलो बाहेर जावाशी आमच्याकडं. म्हणून फुकटचा नाही सांगितला राबीदांनी आपल्याला शहारीतला नमाईच्या अगोदर पहिली नमाज आपली, आपण नंतर कामाला जाणार आहोत. पहिली नमाज अगोदर पता केल्या वाजतात, मग तिप्पलेल खाना, मग आब्राम अभिनूचा आकेदा, मग अर्पण आपण अर्पणाचा अभ्यास करतो, मग कदीशाय, मग होदू, मग झिमिरोज, बारुख शामार, तेलीमचे टप्पे आहेत, नंतर आशोषे बेतेखा, आणि मग शिराता याम, की परमेश्वराने याम सूप कसा डुबागला सगळा, परमेश्वराचे चमत्कार आठवण करून, मग नंतर बारिखू, बारुखूच्या नंतर आपण क्रियाक्षेमाच्या अगोदर आपण वाचतो ते देवदूत, ते कसं काम करतात परमेश्वराचं, किती मनानी, किती पुरे मनानी, आणि ते कसे घाबरतात परमेश्वराला. आणि मग क्षमा इस्रायल आपण कबूल करतो की तो परमेश्वर तो आपला आहे, तो एक आहे, आणि त्याला आपण मानतो की तो अख्ख्या जगाचा राजा आहे, आणि जगामध्ये कुठली ताकद नाही, एकच ताकद आहे जगात, ती परमेश्वराची ताकद. सगळी बाकीचे सगळे खोटे आहेत. आणि त्या विचाराने मग माणूस उभा राहतो, आजो नाही सदाय तिफ्ता उफिया गीतीला ते खा. ती नमाज दुसरी असते एकदम, ती नमाज किती शुद्ध असतं, त्या माणसाच्या डोक्यात जास्ती वाईट विचार येत नाही कमी, कधी कधी येत असतील. नमाज मनाने नमाज असते, सगळे भाग शास्त्रात शाखारीतला सगळा काय दिलाय, जर तो माणूस मनाने वाचल, लक्ष देईल, दुसरा विचार नाही करेल, तो तयारी चांगली करेल शाखारीतला, तर अमिदा करताना याच्या मनात वाईट विचार नाही येणार. तसाच मिनखाच्या अगोदर माणूस काहीतरी अगोदर जाऊ शकेल मशिदीत, काहीतरी अभ्यास करल, काहीतरी कुठला तरी कुठले टप्पे वाचेल, नाही अभ्यास करता नाही तर नमाईच्या अगोदर काय किती तिरीम तर टप्पे वाचल, त्याला काय माहिती आहे ते काहीतरी वाचल, ह्या जगाचा जरासा विसरून जाईल अगोदर, आणि पवित्र विचार चांगलं विचार तयारी करेल नमाजीला, आणि नंतर तो उभा राहील मिनखाच्या मिनहाला, मग किती फरक पडेल नमाजीत. तसाच अरबीतला अगोदर बहुतेक मशिदीत शिऊर आहे, अगोदर एक तास दोन तास किती अर्धा तास 15 मिनिटं किती जमल त्याप्रमाणे तो अगोदर शिवूरला जाईल, आणि नंतर तो अमिना करल नमाज करल अरबीत, किती फरक पडते. आपल्याला अनुभव आहे की जेव्हा आपण कुठल्या पण विषयाला तयारी करतो मग नंतर तो मिसवा जास्ती पवित्र होतो, जास्ती शुद्ध असतो, जास्ती मनाने होतो, वाईट विचार नाही येत. हे आपण शिकतो स्विराता ओमेर, ओमेर मोजतो आणि शबोत, तयारी आहे ले तयारी आहे, पण तयारी बघायची ना की तयारी किती कठीण आहे. आपण शब्दाला किती तयारी करतो, रविवारपासून नमाईज आपण वाचतो अयोम योम एखाद बे शब्द खोदेश, म्हणजे सकाळी मिसवा आहे दररोज मोजाला की आज एक पहिला दिवस आहे, आणि मग 6 दिवसांनी नंतर शब्दात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अयोम योम शनी बे शब्द खोदेश, आज दुसरा दिवस आहे शब्द लागलाय शब्दातला, मग तिसरा दिवस आपण आपण अख्खा आठवडा शब्दाची तयारी करतो. माणसाला रस्त्यामध्ये जाईल बाजारात जाईल तो काहीतरी चांगला फळ बघल, त्यांनी घेतला पाहिजे तो फळ, बोलल शब्दासाठी मी घेते, तो तयारी करते. शब्दात किती दिवस आहे, एक दिवस, आणि तयारी किती झाली, 6 दिवस. बघतो की तयारी महत्त्वाची बात आहे कुठल्या पण विषयाला कुठल्या पण विश्वाला. आपण जर अगोदर तयारी मनाने करू, तयारीला जरासा टाईम देऊ, जरासा लक्ष देऊ की तयारी पण खाशुभ आहे, महत्त्वाची बात आहे, आणि नंतर परमेश्वर आपल्याला काय द्यायचं आहे हाचला खा, तो आपल्या नमाज चांगली होईल किंवा तो अभ्यास चांगला होईल किंवा तो मिसवा चांगला होईल ते परमेश्वराच्या हातात आहे. नाही झाला तर नाही झाला, पण आपण तरी आपण सांगू शकू परमेश्वराला, परमेश्वर माझी तर प्रयत्न मी केली, मी माझी तयारी केली, तो मोठा मिसवा आहे. हे रातून बेजात असेम की आपण या विषयाकडे जसं लक्ष देऊ, आणि परमेश्वर आपल्याला मदत करेल की आपली नमाज आपला तोरा आपला मिसवो सगळा बेदात असेम चांगल्या तऱ्हेने होतील. आमेन केली रचो. आत्ताच तुम्ही येशिवा दात उतुनाचे प्रमुख हराब शिमशोन बाबनलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात. दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान एझोर बेत अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता. पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशुआ काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी निर्वाहासाठी गृहशांतीसाठी मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा 08-865-6884 किंवा मोबाईल 052-765-8362 अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.